नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट मी सादर करत आहे. आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि आनंदाचे अपडेट असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत स्पष्ट करत आहेत. तर चला स्पष्टीकरण करूया. एक महत्वाचा शासन निर्णय मित्रांनो आज निर्गमित झाला आहे, त्या संदर्भातले अपडेट आता जाणून घेऊया. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मुंबई 1 यांनी आज दिनांक 31 जुलै 2024 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून शासन निर्णयाचा जावक क्रमांक आहे जिल्हा परिषद अधिकारी 2024/55/56 प्रतिलिपी. ज्या अधिकाऱ्यांना हा पोस्ट केला आहे ते मुख्य कार्यपालन अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांना आपण CEO म्हणतो, सर्व जिल्हा परिषदेच्या CEO ला योग्य कार्यवाहीस्तव हा शासन निर्णय पारित केला आहे, निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाचं विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी अत्यंत आनंददायक आहे. विषय आहे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या संदर्भातील हा शासन निर्णय असून या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. वित्त विभागातील दिनांक 2/2024 रोजीच्या शासन निर्णया अन्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे. वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भात माहितीस्तव परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात बाबत कळवण्यात आले आहे. या शासन निर्णयातील अतिशय महत्वाचा दुसरा मुद्दा आहे अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी तारांकित प्रश्न असणारा जो आहे तो 3 महिन्याच्या आत सरकार त्याच्याबद्दल निर्णय घेईल असे नमूद केले. तर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार हा 15 दिवसात शासनास एका ईमेल आयडीवर पोस्ट करायचा आहे आणि ती ईमेल आयडी इथे दिली आहे rdd.est4-mh@mah.government.in या ईमेल आयडीवर सादर करण्यात यावी. सदर प्रकरणी माननीय उपमुख्यमंत्री वित्त विभाग यांनी काल मर्यादा नमूद केली असून तातडीने हा अहवाल त्वरित शासनास सादर करावा. ईमेल च्या मार्फत 15 दिवसाच्या आत त्यामुळे पुढील योग्य जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती शासनास उपलब्ध होईल आणि लवकरच शासन
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विचारात असल्यामुळे हा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयाचे आपण मित्रांनो स्पष्टीकरण केले आहे. आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण नेहमी नवीन अपडेट मध्ये अद्ययावत अपडेट आपणापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.